रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, संपेल का कधी हा हा खेळ सावल्यांचा। बुकस्ट्रकच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार। श्रोते हो, भय इथले संपत नाही या शीर्षकांतर्गत आम्ही तुमच्यासाठी बुकस्ट्रकच्या मराठी पॉडकास्टमध्ये घेऊन आलो आहोत भयकथा मुघलकालीन भूत। वाचक स्वर पिंगळा। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। त्याचप्रमाणे तुम्हाला आमच्या या कथा कशा वाटतात हे कमेंटमध्ये जरूर सांगा। ऐकूया भयकथा मुघलकालीन भूत। भूतांविषयी अनेक कथांमध्ये आपण वाचतो की भूताला बाटलीत वगैरे बंद करता येतं, मग कधी कधी ते पुन्हा बाहेर येतं आणि लोकांचा छळ मांडतं। शेकडो वर्षांपूर्वी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसुद्धा झाला नव्हता, त्याकाळी मालवण परिसरात एक बाई आली। आता तुम्ही म्हणाल की इतकी जुनी गोष्ट कोणाला कशी काय कळली, त्यासाठी पुढे ऐका। तर ह्या बाईला तिच्या सावत्र आजीनं खूपच छळलं होतं, त्यामुळे वयस्कर बाईचा फार तिरस्कार ही बाई करत असे। मालवण परिसरात विहीर किंवा तलावाच्या आसपास ती राहत असे आणि एखादी एकटी म्हातारी पाण्याजवळ दिसली तर तिला आत ढकलून ती पळून जायची। तिनं गावात प्रवेश केला आणि महिन्याभरात 3 बायका बुडून मेल्या। कुणी हिच्यावर संशय घेतला नाही। ती बाई गोरीपान होती आणि नेहमीच लाल वस्त्र धारण करून असायची। तिचं सौंदर्य चांगलं असल्याने पुरुषांना वश करणं तिला फारच सोपं होतं। मालवण भागात त्या काळी रामेश्वर देऊळ नव्हतं, ते शिवाजी महाराजांनी नंतर बांधलं। त्या काळी तिथे एक शिवमंदिर होतं आणि एक शैव पुजारी तिथे अर्चना करत असे। त्याची एक आई होती। पुजारी फार मोठा देवभक्त आणि मातृभक्त होता। नारळ काढण्यासाठी तो भल्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर माडावर चढला होता आणि त्याची आई त्याच वेळी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली। इतक्यात ती बाई तिथे उपस्थित झाली। तिनं आईचे हात पकडून तिला उचललं आणि विहिरीत ढकलून दिलं। अर्चकानं हे झाडावरून पाहिलं आणि त्यानं हंबरडा फोडला। आपण पकडले गेलो आहोत हे पाहून त्या बाईनं तिथून पोबारा केला। विहीर खोल होती। त्या अर्चकानं सरळ विहिरीत उडी घेतली। आई आधीच मरण पावली होती। विहिरीतून वर येण्याची काहीच सोय नव्हती। त्यानं आरडाओरडा केला खरा, पण त्यावेळी कुणीही आलं नाही। सुमारे 4-5 तास त्याला आपल्या आईच्या कलेवराकडे पाहत पाण्यात राहावं लागलं। अर्चकाच्या मनावर ह्यांचा प्रचंड मोठा परिणाम झाला। त्या बाईला शोधून बदला घेण्याची त्यानं प्रतिज्ञा केली। गावातील सर्व मंडळींनी सगळीकडे तिचा शोध घेतला, पण ती बाई काही सापडली नाही। अर्चकानं आपलं सर्व काही विकून तिचा शोध घेण्याचं काम हाती घेतलं। त्या काळी दळणवळणाच्या सोयी कमी होत्या, त्यामुळे शेकडो मैल कुणी पळून जाऊ शकत नसे। खारवी समाजातील लोक नावा घेऊन कोकण किनारपट्टीवरून तीव्र गतीनं प्रवास करू शकत असत। अर्चक अशाच एका नावेतून आजूबाजूच्या 3-4 गावात जाऊन आला। यादवांचे काही सैनिक तेव्हा त्या मार्गाने प्रवेश करत होते। त्यांच्याबरोबर बसून अर्चकानं दारू प्यायली आणि त्यांच्याबरोबर जुगारसुद्धा खेळला। काही महिन्यातच एका गावात सुंदरबाई काम करत आहेत हे एका सैनिकाकडून त्याला समजलं। सैनिकाच्या एका जथ्याला खुश करून तिनं त्यांच्या घोड्यावरून फार लांबचा प्रवास केला। सैनिक परतत असताना ही माहिती दारूच्या नशेत त्यांनी अर्चकाला दिली। त्या कालावधीत सुडाच्या अग्नीनं शांत स्वभावाच्या शिवभक्ताची जागा घेतली होती। अर्चकानं त्या गावात प्रवेश केला। त्याकाळी गावात कोणी नवीन माणूस आला तर लोक त्याला संशयास्पद नजरेनं पाहत असत, म्हणून त्यानं दाढी वाढवली आणि संन्याशाचा वेश घेतला आणि आजूबाजूच्या जंगलात लपून राहिला। एका सकाळी
ती बाई एका तलावाच्या बाजूला कपडे दगडावर आपटून धूत होती। हे पाहून त्यानं तिच्यावर झडप घातली। तिच्या मुसक्या आवळून तिला उचलून तो पळून जंगलात गेला। आता त्याला ठाऊक नव्हतं की त्या बाईवर एका गावातील माणसाची नजर होती आणि तो तिला भेटण्यासाठी सकाळी तिथे आला होता। त्यानं हे पाहिलं आणि गावात जाऊन खबर दिली। गावातील लोक तलवारी वगैरे घेऊन जंगलात पळाले। अर्चकानं त्या बाईला सरळ आपल्या गुप्त ठिकाणी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला। तिला अतिशय मारलं। तोपर्यंत गावातील लोकसुद्धा तिथे पोहोचले। लोक आले तेव्हा अर्चकानं तिच्या गळ्यात फास टाकून तिला विवस्त्र करून झाडावर लटकवलं होतं। लोकांनी अर्चकाला खुनी समजून बाजूला झाडावर त्याला फाशी दिली। दोघांची शरीरं तशीच ठेवून लोक निघून गेले। ही गोष्ट झाली शेकडो वर्षांपूर्वीची, पण ह्या बाईचं भूत संपूर्ण परिसरात फिरत असतं। कधी कधी ही बाई मुलांना तर वयस्क महिलांना पाण्यात सतत ढकलत असते, पण अर्चकसुद्धा वायंगी भूताप्रमाणे कुणाच्या ना कुणाच्या कानात घुसून त्यांना ह्या भूताच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो। त्यामुळे अनेक वेळा सिद्ध तांत्रिकांनी त्या बाईच्या भूताला पकडलंय। भूताला पकडणं म्हणजे ज्या बाईच्या शरीरात ती बाई घुसली आहे तिच्यावरून ते भूत उतरवणं। अशी ही बाई संपूर्ण कथा पुन्हा पुन्हा विशद करते। कोकण भागात काही मंत्री असे आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात हीच कथा अनेक वेळा ऐकली असेल। अर्चकाचे भूत मात्र काढणं अवघड जातं, कारण हे भूत संपूर्ण शरीराचा ताबा घेत नाही तर फक्त मनाच्या एका कोपऱ्याचा ताबा घेतं। त्यामुळे त्या माणसाला वेळी अवेळी कुणीतरी कपडे धूत आहे किंवा एक पुरुष हंबरडा फोडून रडत आहे असं ऐकू येतं। आवाजाचा शोध घेतला तर अनेक वेळा एखादी बाई पाण्यात जीव द्यायला जात आहे असं दिसून येऊन तिचा जीव वाचवला जातो। अर्चकाच्या भूताला पकडण्याची जबाबदारी कर्नाटकचे सिद्ध तांत्रिक विलक्षण भैरव यांनी 1975 साली घेतली होती। त्यात ज्याच्या कानावर भूत बसलं आहे त्या मनुष्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेण्यात आलं। तिथे भूतानं अर्चकाची संपूर्ण कहाणी विशद केली। झाडाला आपल्या सगळ्या वस्तू अगदी कपडेसुद्धा मागे ठेवून परत यायचं होतं, पण झाडानं कानात एक सोन्याची बाळी घातली होती। ती बाळी लोभापायी त्यानं काढली नाही आणि त्यामुळे त्याच्यावर बसून भूतसुद्धा परत आलं। दोन्ही भूतांचं भांडण आणि जीवित माणसांचं नुकसान असा हा प्रकार आहे। सदर कथा श्री वीर घोलप यांनी पाठवली होती। शब्दांकन आम्ही केलं आहे।